नमस्कार कोकण चंद्री चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जाऊया मच्छी मार्केट मध्ये। पाहूया तिकडे काय मच्छी भेटते ते। चला तर जाऊया आता। साडेतीनशे मस्त असे छान छान गजरे आपण मच्छी मार्केट मध्ये गेलो होतो। तिथून आपण खेकडे आणलेले, ते आता आपण कसे साफ करायचे ते पाहूया। इकडे ह्याचे चिकन वगैरे काय असलं ते ह्या किशीने असं घासून टाकायचं। किशी किंवा छोटा ब्रश घ्यायचा आणि असं घासायचं। तिला कुरली बोलता तिला। आपल्याला याच्यामध्ये दोन कुरले आहेत। ते मोठे मोठे आंगडे आंगडे बघा केवढा आहे। अशा प्रकारे सगळे खेकडे किशीने साफ करून घेते। त्या खेकड्याला मी आता सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीन वेळा। तर आता आपण खेकडे कापून घेऊया। मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तस तस काम टाकायचं। अजून त्याने असा खाल्लेला अन्न असत तस काम टाकायचं। तर अशा प्रकारे आपले खेकडे साफ करून झालेले आहेत। नमस्कार कोकण चंदीला चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बाजारात गेलो आणि बाजारात खेकडे आणले। भरपूर असे खेकडे होते बाजारात। खेकडे घेऊन आलो आणि आज आपण बनवूया खेकडा मसाला। चला तर आता साहित्य पाहूया। इथे मी खोबरा किसून घेतलेले आहे, सुका खोबरा, लसणाचे चार पाच पाकड्या, अद्रकचा तुकडा, कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। इथे लसणाच्या पाकड्या फोडण्यासाठी आपला घरगुती लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर आणि हे खेकडे आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले। तर पहिल्यांदा आपण ना खेकडे बनवण्यासाठी लागणारा मसाला ते म्हणजे कांदा खोबरा आपण भाजून घेऊया। तर आता आपला तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकूया। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा आपण भाजून घेऊया छान परतून घेऊ। तर कांदा आता आपला भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊ। पुन्हा थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये आपण हा किसलेला खोबरा भाजून घेऊया।
तर आता आपला खोबरा सुद्धा भाजून झालेला आहे. गॅस बंद करते आणि खोबरा काढून घेऊया. अशा प्रकारे आपला कांदा खोबरा भाजून झालेला आहे. तर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर आता आपला हा भाजलेला कांदा खोबरा गार झालेला आहे, तर त्याला आता आपण वाटून घेऊया. मच्छामध्ये थोडस पाणी घालूया. तर अशा प्रकारे मी असा सगळा मसाला वाटून घेते. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण लसूण पेचून घेऊया. लसूण पेचून झालेलं आहे. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया. तर आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक पडी तेल घालून घेऊया. अजून थोडस घालूया आणि त्याच्यामध्ये किसलेलं लसूण घालूया. लसूण चांगलं परतून घ्यायचं. आता आपलं लसूण चांगला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये हा वाटलेला वाटून घालूया. त्याला छान परतून घेऊ. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अडीच चमचे लाल तिखट. त्याला छान परतून घेऊया. मसाला आता छान पैकी परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये ना आपण मिक्सरला वाटलेलं वाटण आहे ना, त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकूया. ढवळून घेऊया. पाणी टाकूया आपण. छान ढवळून घेऊ. मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता खेकडी टाकून घेऊया. छान पैकी एकजीव करून घ्यायची. तर आता आपण या खेकड्याच्या मसाल्याला उकडेपर्यंत आपण तिकडे खेकड्याच्या आंगड्या काढून ठेवल्यात ना, त्याच्यातून अर्क काढून घेऊया. त्या मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण या खेकड्याच्या आंगड्या आहेत ना, त्या मिक्सरला वाटून घेऊ. त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं. अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला आपण असं चांदणीने गाळून घेऊया. तर असा चांदीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आणि हा अर्क आहे ना तसं खेकड्याच्या ह्याच्यामध्ये बदलायचा आणि त्याला ढवळून घ्यायचं. आता झाकण घेऊन याला उकडी काढून घेऊया. तर आता आपण झाकण काढून पाहूया. छान असे उकडे आलेले आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असा आपला खेकडा मसाला झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ना आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि छान त्याला ढवळून घेऊया. पुन्हा एक दोन मिनिटं उकडी काढून घेऊया आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता आपला खेकडा मसाला झालेला आहे. मी गॅस बंद करते. तुम्ही देखील बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.